नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 15 जागा तसेच पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज 5 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी 626 केंद्रांवर मतदान व्यवस्था करण्यात आली आहे। त्याकरिता शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। ईव्हीएम मशीन तसेच इतर निवडणूक साहित्य सर्व संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचले। या पोटनिवडणुकीसाठी 3,67,612 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। पोटनिवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या। त्यानंतर सोमवारी दिवसभर अनेक उमेदवार आणि मतदारांच्या वैयक्तिक भेटीसाठी घेण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकींच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांनी प्रचारासाठी दौऱ्याचे आयोजन केले होते। या पोटनिवडणुकीत वनई, डहाणू, नंडोरा, देवखोप, पालघर आणि गारगाव वाडा या जागा महाविकास आघाडी घटक पक्षाच्या असल्यामुळे चुरस वाढलीय। त्यामुळे त्या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत। भाजपातर्फे सर्व जागांवर उमेदवार रिंगणात आहेत। या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 74 आणि 4 तालुक्यातील पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात आहेत। जिल्ह्यात निवडणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।